जिल्ह्यातील डॉक्टर पायल सन्मान तडवी या 23 वर्षीय महिला डॉक्टरने वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ महिला डॉक्टर्सनी केलेल्या रॅगिंगला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील नायर रुग्णालयात घडली. सकाळी पायलचा मृतदेह जळगावी आणल्यानंतर या प्रकरणातील दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी पायलच्या नातेवाईकांनी केली आहे. या मागणीसाठी तिच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला होता. पायल तडवी हिने सांगलीच्या मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS चे शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तिने मे 2018 मध्ये मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये प्रवेश घेतला होता. ती स्त्रीरोग तज्ञ पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. मात्र पहिल्या वर्षापासून तिच्या वरिष्ठ सहकारी असलेल्या महिला डॉक्टर्स हेमा अहुजा, भक्ती अहिरे तसेच अंकिता खंडेलवाल या तिघी पायल हिचा वेगवेगळ्या प्रकारे छळ करत होत्या. रुग्णांसमोर अपमानित करणं, मोठ्या आवाजात रागवणं, जातीवरून बोलणं, सतत हिनवणं, जेवू न देणं, जास्तीची कामं सांगणं असे प्रकार पायल सोबत त्या करत होत्या. मात्र या प्रकारासंदर्भात तक्रार केली तर आपल्या शिक्षणात अडचणी निर्माण होतील या भीतीने पायल गप्प राहिली. सहकाऱ्यांकडून होणारा छळ असह्य झाल्याने पायलने आपल्या पतीसह आईला याची कल्पना दिली होती. पायलची आई अबेदा तडवींनी रुग्णालयाच्या अधिष्ठानकडे 10 मे ला या प्रकाराबाबत लेखी तक्रार केली होती. त्यामध्ये डॉक्टर हेमा अहुजा, डॉक्टर भक्ती अहिरे तसेच डॉक्टर अंकिता खंडेलवाल या तिन्ही वरिष्ठ महिला डॉक्टर पायलचा वेगवेगळ्या प्रकारे छळ करीत असल्याचं म्हटलं होतं. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. शेवटी त्रास असह्य झाल्याने पायलने आत्महत्या केली असा आरोप पायलच्या आईने केला आहे. पायलच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईतील आगरीपाडा पोलीस ठाण्यामध्ये तिन्ही सहकारी महिला डॉक्टरांवर रॅगिंग तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या तिघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आम्हाला न्याय मिळाला नाही तर मंत्रालयासमोर उपोषण करू असा इशारा पायलच्या आईने दिलाय. शिकणाऱ्या एका महिला डॉक्टरनं दिनांक 22 मे 2019 रोजी सायंकाळी पंख्याला स्वतःच्या स्कार्फनं गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. त्याबद्दल त्या महिला डॉक्टरच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून आगरीपाडा पोलीस ठाणे येथे IPC 306/34 त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्ट, अँटी रॅगिंग ॲक्ट आणि IT ॲक्ट याच्या कायद्यान्वये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लैंगिक छळाचा कुठलाही प्रकार नाही आहे. रॅगिंग म्हणजे टोमणे मारणं किंवा कामाच्या संदर्भात बोलणं या प्रकारचं रॅगिंग. व्हॉट्सॲपचा ग्रुपवर काही त्यांचं कम्युनिकेशन व्हायचं तर ते कम्युनिकेशन आम्ही अजून ताब्यात घेतोय. आता ते त्या कम्युनिकेशनमधून सुद्धा काही गोष्टी म्हणजे टीका टिप्पणी करणं अशा काही प्रकार व्हॉट्सॲपमध्ये पण झालेले आहेत. त्याचा आम्ही शोध घेतो आहे. तीन सिनियर डॉक्टर आहेत. रिझर्वेशन कोटामधून आले म्हणून डायरेक्ट जरी टॉन्टिंग केलं नाही तरी त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन आहेत त्या गुन्ह्यामध्ये की त्याप्रमाणे जर तुम्ही वागणूक केली किंवा वागणूक दिली तर त्या ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये त्याचं गुन्हा दाखल करू शकतो.